आपल्या शैलेश नर्सरीला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडून 3 पैकी 2 स्टार रेटिंग प्राप्त आहे. तसेच नर्सरी ही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे, त्यामुळे विविध फळबाग योजनेअंतर्गत शैलेश नर्सरीमधून खरेदी केलेल्या रोपावरती शासकीय अनुदानही मिळू शकते. नमस्कार, जय निसर्ग शेतकरी मित्रांनो. आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी. तुमचं सर्वांचं शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पेरू लागवड करून आपण 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न कशा पद्धतीने घेऊ शकतो हे पाहणार आहोत. आता हा माझ्या मागे जो पेरू बघताय आपण, हा सर्व L49 म्हणजे लखनौ या जातीचा पेरू आहे. आतून त्याचा गाभा हा पांढरा असतोय व फळाची साईज म्हणजे 200 ते 300 ग्रॅम पर्यंत जाते. हे झाड आपण जून जुलै ऑगस्ट मध्ये विक्रीसाठी काढणार आहोत. तेव्हा तुम्ही ह्याची लागवड केल्यानंतर पुढील 6 ते 8 महिन्यामध्ये याला फळधारणा होणार आहे व तिथून पुढे 1.5 महिन्यामध्ये तुमची विक्री चालू होणार आहे, तुम्हाला उत्पन्न हे चालू होणार आहे त्याच्यापासून. आता ह्याची लागवड म्हणलं तर 8x5 वरती केली जाते, एकरी 1000 ते 1100 रोपं बसतात ह्याची व त्याच्यातून उत्पन्न हे आपण 4 ते 5 लाख रुपये घेऊ शकतो. सरासरी ह्याला मार्केटमध्ये दर मिळतो 35 रुपये कमीत कमी व 80 रुपये जास्तीत जास्त, अशा प्रकारे आपल्याला पेरूचा दर मार्केटमध्ये मिळतो. L49 जातीला दर चांगला मिळतो कारण की पेरू चवीला चांगला असतो व साईजला जरी छोटा असला तरी चवीला अप्रतिम असतो, त्याच्यामुळे त्याला रेट देखील तसाच मिळतो. आपण ते पेरू एंड युजर म्हणजे मार्केटला देखील विकू शकतो, एखाद्या कस्टमरला देखील देऊ शकतो आपण, किंवा आपले फॅक्टरीज आहेत ज्या पल्प काढतात किंवा सिरप बनवतात अशा फॅक्टरीजना पण आपण ह्याचा सप्लाय करू शकतो. असं महाराष्ट्रामध्ये ह्याची खूप मोठी लागवड सध्या चालू आहे, ह्याला अनुदानही मिळत आहे. कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये याला अनुदानही मिळत आहे, तुम्ही तुमच्या कृषी अधिकाऱ्यांकडून त्याच्याबद्दल माहिती घेऊन ह्या पेरू लागवडीबद्दल सर्व माहिती तुम्ही घेऊ शकताय. तशाच पद्धतीत आपण लावल्यापासून पहिलं उत्पन्न जे घेणार आहोत ते फक्त 2 किलो पेरू एका झाडापासून, म्हणजे सरासरी 8 ते 10 पेरू एका झाडाला ठेवायचे आहेत. लागतात पेरू भरपूर, पण आपण ते बाकीचे छोटे असतानाच काढून टाकायचे आहेत जेणेकरून त्या झाडाची वाढ होईल व जे आपण 8 ते 10 पेरू ठेवणार आहोत झाडावरती त्याची वाढ चांगली होईल. ह्याला फोम लागत नाही, ह्याला जास्ती कीड लागत नाही, त्याच्यामुळे मेंटेनन्स कमी आहे व उत्पन्न चांगलं आहे. ह्याला खतं आपण महिन्यातून द्यायला लागतात, तसंच झाडाला एवढे पेरू लागतात, प्रचंड पेरू लागतात, झाड झोपतंय एवढे त्याला पेरू लागतात, त्याच्यामुळे उत्पन्न हे वाढतच जाते तुमचं दिवसेंदिवस. तुम्ही कटिंग करून छाटणी करून ते झाड व्यवस्थित जागच्या जागी मेंटेन केलं तर ते खूप सुंदर तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊन जाते. तशाच पद्धतीत आता बघायला गेलं तर 2 किलो पेरू आपण सुरुवातीला पकडले, म्हणजे 7 ते 8 महिन्यानंतर तुम्हाला जे फळधारणा होणार आहे त्यावेळेला आपण फक्त 8 ते 10 पेरू ठेवले आणि बाकीचे काढून टाकले तर पहिलं उत्पन्न हे तुम्हाला 70,000 रुपयेपर्यंत करून देऊ जाऊ शकते हे झाड. म्हणजे आपण 1000 झाडं तुमच्या 1 एकरामध्ये लावणार आहोत, 1 एकराच्या 1000 झाडांपासून प्रत्येकी 2 किलो एका झाडापासून आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे, म्हणजे सरासरी 2000 किलो आपल्याला पेरू सापडणार आहे तुमच्या बागेतून. 2000 किलो इंटू कमीत कमी 35 रुपये रेट जरी पकडला तरी 70,000 रुपये कुठेही चुकलेलं नाहीये त्याच्यामुळे, आणि खूप कमी खर्च आहे, फोमचा खर्च नाहीये, ह्याला कीड लागत नाही त्याच्यामुळे कुठलीही भीती नाहीये आणि मार्केटला मागणी देखील त्याच प्रमाणात आहे. त्याच्यामुळे कुठल्याही शेतकरी मित्राला याची लागवड करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती फोन करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकताय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या पेरू लागवडीबद्दल थोडीफार माहिती मिळेल व अशाच प्रकारे आपण कुठली फळबाग लागवड करून किती उत्पन्न घेऊ शकतो याचे व्हिडिओ आपण सातत्याने आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती अपलोड करत असतोय. ते त्याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, ते व्हिडिओ पाहण्यासाठी. सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा व आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.